गोकुळची केस हायकोर्टमध्ये चालू होती, गोकुळ वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र. त्यांचं गोकुळनी अशा पद्धतीनं केस घातली होती की जे लेखापरीक्षण गोकुळवरती चालू होतं ते काढण्याचे महाराष्ट्र शासनाला अधिकार नाही आहेत. अधिकाराच्या बाहेर जाऊन त्यांनी हे लेखापरीक्षण लावलेलं आहे आणि हे रद्द व्हावं आणि कारवाईला स्थगिती मिळावी अशा पद्धतीची ती केस होती. तर उच्च न्यायालयाने काल ही पिटिशन डिसमिस केलेली आहे, कारण जे काही ऑर्डर्स निघालेले आहेत महाराष्ट्र शासनाकडून ते सगळे कायद्याला धरून निघालेले आहेत, व्यवस्थित निघालेले आहेत, त्यामुळे तिथे आक्षेप घेण्यासारखं काही नाही आहे. म्हणून ही पिटिशन खूप प्रीमच्युअर आणि खूप अर्ली स्टेजवरती आहे म्हणून कोर्टाने डिसमिस केलेली आहे. आणि त्या संदर्भामध्ये कोर्टाने अहवालामध्ये सुद्धा जे काही गंभीर मुद्दे आढळून आले त्याच्यावरतीसुद्धा गांभीर्यानं ताशेरे ओढलेले आहेत. त्याच्यामुळे एकंदरीत हा सर्व दूध उत्पादकांच्या मला वाटते विजयाची सुरुवात आहे. त्याच्यामध्ये लोवेस्ट बिडवाल्यांना त्यांनी टेंडर्स दिलेले नाहीत, काही विना टेंडर त्यांनी तिथे गोष्टी राबवलेल्या आहेत, परत डोनेशन्सच्या नावाखाली इंडिव्हिज्युअल नावानी चेक्स काढलेले आहेत. या सगळ्या अशा प्रकारचे म्हणजे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत त्याच्याबद्दल गंभीर ताशेरे आहेत. सरकारकडे आता एवढीच मागणी आहे की पुढची कारवाई डिटेलमध्ये गेल्यावरती त्यांना याच्या व्यतिरिक्तसुद्धा बरेच गंभीर मुद्दे समोर येणार आहेत, त्याच्यावरती त्यांनी पुढची कारवाई करावी आणि आम्हा सर्वांना दूध उत्पादकांना चांगल्या पद्धतीनं न्याय द्यावा. हे तडीस नेणे ही माझी सगळ्यात मोठी भूमिका राहणार आहे. हां, आता जी येणार 15 सप्टेंबरला जी आपली जनरल बॉडीची मीटिंग होणार आहे गोकुळची, त्या संदर्भामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये माझ्या भेटी होतील, दूध उत्पादकांच्यापर्यंत पोचून मी माझी स्वतःची भूमिका मांडणार आहे आणि त्यांच्या पण गोष्टी आम्ही समजून घेणार आहे. त्यांच्या काही अडीअडचणी आहेत ज्या त्यांना बोलायला मिळालेल्या नाहीत त्या त्यांच्याकडनं ऐकून घेणार आहे आणि त्या संदर्भात मी जनरल बॉडीला प्रश्न विचारणार आहे. ही सगळी लोकं माझ्याबरोबर त्यावेळेस दौऱ्यामध्ये असतील, अजून येतील, आता ते लांब नाही यायचे.